नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची एक मोठी व्यथा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो सध्या कांद्याच्या बाजारभावामध्ये थोडीशी सुधारणा ही काही दिवसापूर्वी पाहायस मिळाली आणि सर्वच शेतकऱ्यांनी आपला वखारीमध्ये जो काही कांदा साठवलेला होता तो भरण्यास सुरुवात केली कांदा भरण्यास सुरुवात केल्यानंतर शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की कांदा खूप मोठ्या प्रमाणात सध्या खराब झालेला आहे आणि मित्रांनो या सडक्या कांद्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं आहे आणि याच कारणामुळे सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक बाजार समितीमध्ये कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे कारण शेतकरी आता थांबू शकत नाहीत कारण थांबलं तर कांदा हा उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ आता शेतकऱ्यावरती आलेली आहे कारण वातावरणातील बदलामुळे सतत पडणाऱ्या पावसामुळे कांदे यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत आणि मित्रांनो काही शेतकऱ्यांचे साठ ते सत्तर टक्के कांदे हे खराब झालेले आहेत आणि त्या खराब कांद्यामुळे शेतकऱ्यांना जो काही खर्च केलेला आहे तो खर्चही वसूल झालेला नाही आज शेतकऱ्यांना किलोला पन्नास रुपये जरी बाजारभाव मिळाला तरी शेतकऱ्यांचा खर्च हा कांद्यावरती केलेला वसूल होणार नाही आहे कारण शेतकऱ्यांनी जर दोनशे पिशव्या कांदा चाळीमध्ये साठवलेला असेल तर त्यातील जवळजवळ शंभर पिशव्या कांदा हा फेकून देण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवरती आलेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याचा कांदा यावर्षी खराब हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि मित्रांनो दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे की अलवरच्या कांद्याची आवक जास्त प्रमाणात कधी सुरू होणार हा एक महत्त्वाचा प्रश्न शेतकरी मित्र विचारत असतात तर मित्रांनो आज अलवरच्या काही गोन्ह्यांची आवक अलवरच्या बाजार समितीमध्ये झाली होती अतिशय कमी गोन्ह्या होत्या एकशे सत्तेचाळीस काहीतरी असा आकडा होता तर मित्रांनो तोही जो काही कांदा त्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला होता तर त्यांचं म्हणणं होतं की कांद्यावरती रोग पडलेला आहे म्हणून आम्ही तो जास्त खराब होईल या भीतीनं उपटून आणला आणि बाजारामध्ये आणला तर दोन हजार रुपयापर्यंत अलवरच्या कांद्याला आज बाजारभाव मिळाले होते सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अलवरचा कांदा बाजारात आला बाजारात आला शबात्म्या आता आपल्यापर्यंत येतील तर आपण घाबरून जाण्याचं काही कारण नाही की मोठ्या प्रमाणात तो कांदा बाजारपेठेमध्ये दाखल झालेला नाही त्यांचं म्हणणं आहे की पंधरा नोव्हेंबरनंतर जादा आवक ही कांद्याची होऊ शकते तर मित्रांनो जादा म्हटलं का का -कमि तरी काय खूप मोठी आवक पंधरा नोव्हेंबरनंतर येईल असं सध्या तरी वाटत नाही त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अलवरच्या कांद्याची भीती अजून कमीत कमी एक महिना तरी आपल्या मनामध्ये नाही ठेवली तरी चालेल कारण एक महिना आहे एक महिन्यानंतर जास्त आवक ही हो येऊ शकते तर मित्रांनो अलवरच्या कांद्याची परिस्थिती आणखी काही जर माहिती अपडेट समोर आली तर आपण आपल्या चॅनलवरती तीही टाकू तर मित्रांनो आपले आणखी काही प्रश्न जर असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारीत जा नक्कीच त्याला उत्तर मी देत असतो तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा